तर फ्रेंड या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंटरडे मध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असेल. तर आता आपण स्टार्ट करू डोंट फॉर एज्युकेशन पर्पज साठी क्रिएट करतो तर कुठल्या प्रकारे बाइंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नाही घ्यायचं. आता आपण स्टार्ट करू सगळ्यात पहिले आपण निफ्टी वरती ऑन रिअल टाइम फ्रेम जर आपण अनालिसिस करायला गेलो तर आज मार्केट गॅप डाऊन ओपन झाला आणि जे आपण कालच्या डेला लेवल प्रोव्हाइड केले होते ऑलमोस्ट सेम लेवल पासून मार्केट मध्ये एक शार्प मुवमेंट अपसाइड आली होती. तिथून एक चांगली मुवमेंट अपसाइड आली आणि कंटिन्यू मार्केट डे हायच्या आसपास क्लोजिंग केलेलं आहे. ओके तर याच्यामध्ये आपण कालच्या डेला आपण डिस्कस केलं होतं की मार्केट डाऊन साईडला पॅनिक सेलिंग आली त्यानंतर मार्केट रिकव्हरी करायचा प्रयत्न करते मार्केट हॉल्ट करत होतं त्यानंतर मार्केट जे रेंज ब्रेक करेल त्या रेंजला मार्केट डाऊन जाऊ शकते. पण याच्या आधीच्या व्हिडिओला आपण डिस्कस केलं होतं ऑलमोस्ट मार्केटने हाय ब्रेक केला त्यानंतर मार्केट ऑलमोस्ट एक चांगली रॅली शार्प रॅली याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटली होती. ओके तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की मार्केटने ऑलमोस्ट त्याचा जो ऑल टाइम हाय होता 22,700 पासून हा जो लेवल होता जून होता ओके 800 च्या आसपास तर तिथेपर्यंत मार्केट जायचा प्रयत्न येणारा डेज मध्ये मे बी करू शकतोय. ओके आणि आजच्या डेला मार्केट एकदम स्ट्रॉंग कॅन्डल क्रिएट केलं ऑलमोस्ट टाइप ऑफ बुलिश इंगल्फिंग याच्यामध्ये बनलेला आहे बट थोडस पॉज बनू शकतोय किंवा अगेन थोडस रिट्रेसमेंट अगेन टाइमपास करत मार्केट स्लोली स्लोली अपसाइड मोमेंटम दाखवू शकतोय. जर काय याच्यामध्ये आपण थोडंसं चेकआउट करायला गेलो इंटरडे मध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो तर जे आपण लेवल ऑलमोस्ट डिस्कस केले होते त्या लेवल पशी मार्केटनं ऑलमोस्ट ब्रेक केल्यानंतर चांगली मुवमेंट अपसाइड आली होती. स्टार्टिंगला आपण हे लेवल डिस्कस केलं होतं की 22,330 आणि 22,276 आपण पॉझिटिव्ह ट्रान्झॅक्शन बनला देन मार्केटमध्ये एक चांगली रिव्हर्सल मुवमेंटम बघायला भेटू शकते. ऑलमोस्ट सेम लेवल पासूनच मार्केटमध्ये चांगली अपसाइड मुवमेंटम आली त्यानंतर मार्केट क्लोजिंग सेशनच्या टायमिंगला मार्केटने ऑलमोस्ट हे हाय क्रॉस केलं आणि हा जो गॅप होता हा गॅप पण फिलअप केला आणि त्यानंतर एक शार्प अपसाइड मुवमेंटम आला आहे. आणि नंतर आपण जे लेवल डिस्कस केले होते एक्झॅक्टली त्या लेवल पासून मार्केटमध्ये जाताना रिव्हर्सल आलेलं आहे. आता उद्या त्याला मार्केटचं ओपनिंग कसं होतं याच्यावरती खूप काही ठरतंय. इफ एनी रिझन मार्केट जर का फ्लॅट ओपन राहिला थोडंसं टाइमपास केला तर थोडंफार मार्केट रिव्हर्सल रिट्रेसमेंट साठी डाऊन साईडला येऊ शकते. इफ एनी रिझन मार्केट जर का गॅप डाऊन ओपन झालं आणि जर का मार्केट 22,500 पासून 22,437 पर्यंत कुठे पण ओपन झालं त्याच्यामध्ये सिम्पल पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर का दिसला देन आपण याच्यामध्ये या लेवलला अपसाइड ट्रेड प्लॅन याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट 22,500 पासून 22,437 ओपन झाला तर जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला आणि जर का मार्केट किंवा गॅप मार्केट डायरेक्टली गॅप अप ओपन झाला चुकून जर का मार्केट 22,673 पासून 22,767 ओपन झाला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर का बदला तर आपण त्यामध्ये डाऊन साइड ट्रेड पण याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. तर हे दोन लेवल व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या आसपास येत नाही आहे तर प्रोबॅबिलिटी राहील की मार्केट थोडंसं जर का मार्केट सपोज मार्केट ओपन झाला हा त्याचा जो हाय होता 22,638 आणि हा जो लो आहे ऑलमोस्ट 22,500 ह्याच्यामध्ये जर का मार्केट राहिलं तर एक चॉपी मार्केट बघायला भेटू शकते ही प्रॉब्लिटी सगळ्यात जास्त आहे. इफ एनी रिझन मार्केटला जर का पॅनिक डाऊन द यायचा असेल तर मार्केट हा जो लो आहे 22,400 हा मे बी ब्रेक करत जर का मार्केटला पॅनिक रिक्रिएशन करायचा असेल तर ओके जर का मार्केटमध्ये सेलिंग यायचा असेल तर हे एक लेवल आहे 22,400 याच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहिला तरच मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग येईल अदरवाईज मार्केट स्ट्रॉंग दिसतंय आणि जर का मार्केटचा डीपला बाईंग प्लॅनिंग होऊ शकतं तर हे आपले लेवल्स वर्कआउट होऊ शकते. ओके आता याच्यामध्ये काय पण चेंजेस राहिले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती जरूर अपडेट करू शकतो. ओके आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड पण क्रिएट करू शकतो. जर का बँक निफ्टीचा जर का आपण चेकआउट करायला गेलो तर आज मोस्टली बँक निफ्टीला अपसाइड मोमेंटम रॅली केली होती ऑलमोस्ट रिलायन्स पण त्याच्यामध्ये आहे बट मोस्टली जे मार्केटमध्ये बाईंग आली होती ते त्यामध्ये मेजॉरिटी काम होतं बँक बँक सेक्टरने पण चांगला परफॉर्मन्स दाखवला होता ICICI ॲक्सिस ओके तर हे चांगले पॉझिटिव्ह होते. त्यानंतर जर आपण याच्यामध्ये बघायला गेलो ऑलमोस्ट रिलायन्स आणि इन्फोसिस पण त्यामध्ये चांगला कॉन्ट्रीब्युट केलं होतं. आता उद्या त्याला कशाप्रकारे बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो सिम्पल आहे ऑलमोस्ट बँक निफ्टीला हे जे त्याचं गॅप फिलिंग होतं पेंडिंग ते ऑलमोस्ट गॅप फिल केलं आहे त्यानंतर मार्केट ऑलमोस्ट अजून पण बॉटमलाच आहे म्हणजे दोन लेगच्या मध्ये मार्केट आहे तर थोडंसं पॉज मार्केट मे बी होऊ शकते किंवा मार्केट मे बी गॅप अप होऊ शकते. ओके आता पुढच्या सिनारीला काय प्लॅनिंग करायचं त्याचं आपण स्टार्ट करू. इफ एनी रिझन जसं आपण डिस्कस केलं होतं की ह्या लेवलच्या आसपास निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दिसला तर मार्केटमध्ये सेलिंग होऊ शकते एक्झॅक्टली त्या लेवल पासून मार्केटमध्ये पॅनिक सिनारिओ आला पॅनिक मार्केटमध्ये तिथे सेलिंग आली होती डाऊन साईडला. आता उद्या जर का मार्केट सपोज जर का डायरेक्टली गॅप डाऊन ओपन झालं कुठल्या प्रकारे मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम यायचा असेल तर व्हेरी हाय प्रोबेबिलिटी की मार्केटला 48,078 पासून
वाटतं जे 200 टक्का जर मार्केट पॉझिटिव्ह ट्रान्झॅक्शन जर का दाखवलं तर या दोन्ही लेवल पासून एक अपसाइड ट्रेड पर्यंत तुम्ही क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट जर का फ्लॅट किंवा गॅप अप झालं जोपर्यंत मार्केट 48,667 वरती 71 वर जात नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये अपसाइड ट्रेड पर्यंत तुम्ही क्रिएट नाही करू शकत आहे. इफ एनी रिझन मार्केट डायरेक्टली गॅप अप ओपन झालं जर का मार्केट कुठल्या प्रकारे 48,800 पासून 48,775 आसपास का ओपन झालं निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दिसला देन आपण डाऊनसाइड ट्रेड पर्यंत जाऊन क्रिएट करू शकतो. किंवा जर का मार्केट डायरेक्टली मोठा गॅप अप झाला आणि 48,952 पासून 49,700 आसपास का मार्केट आला निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बनला या दोन्ही प्राइस ऍक्शन वरती या दोन्ही लेवल वरती आपण डाऊनसाइड ट्रेड पर्यंत क्रिएट करू शकतो. एक लक्षात ठेवायचं आहे जोपर्यंत निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बनत नाही आहे तोपर्यंत काही करायचं नाही आहे. बऱ्याच जणांनी आजचं जर का बघायला गेला तर इथं पण क्लिअर सांगितलं होतं की इथं पण मध्ये एक लेवल होतं तिथं निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बनलंच नाही तर त्याच्यामध्ये कसं काय डाऊट येऊ शकते मार्केट. ओके, तर त्या लेवलच्या आसपास पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन आणि निगेटिव्ह प्राइस ऍक्शन हे दोन्ही गोष्टी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जर का निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बनलं तरच त्याच्यामध्ये आपण ट्रेड प्लॅन ठेवायचा, अदरवाइज त्याला इग्नोर करा. आणि जर का तुम्हाला पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन बनला तरच त्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकता. जर का ह्या गोष्टी माहिती नसतील तर शिकून घ्या. ओके, तर शिकायचं असेल तर व्हॉट्सअप करू शकता तुम्ही, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, तिथून तुम्ही शिकून घ्या पहिल्यांदा आणि त्यानंतर अर्निंग करा. ओके, तर त्याच्यापेक्षा तुम्हाला ते हेल्पफुल होऊ शकते. ओके, आता ह्याच्यामध्ये सपोज जर का मार्केट डायरेक्टली गॅप अप पण नाही झालं, गॅप डाऊन पण नाही झालं, फ्लॅट ओपन राहिलं जोपर्यंत हाय लेग आहे आणि हे लेगच्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत मे बी सिनारिओ साइड वे राहू शकते. ओके, आता ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस राहिले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला अपडेट देण्यात येतील. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो जय हिंद, जय महाराष्ट्र.